मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेट देत त्यांच्या शेतीविषयक समस्या तसेच नवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचं आश्वासन दिलंय. मात्र जलयुक्त शिवार योजनेवर सावध पवित्रा घेऊन बोलताना ही योजना पूर्वी काळापासूनच सुरू असून केवळ सरकार बदलल्यानं पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचं नाव बदलून जलयुक्त शिवार योजना असा केल्याचा खुलासा राज्यमंत्र्यांनी केला आहे. अजित दादा, तुम्ही स्पेशली शेतकऱ्यांसाठी काय विशेष मागणी केली आहे गीतासाठी? बरोबर आहे. आपण बघितलं असेल की आज आपला 80% कोरडवाहू आणि 20% इरिगेशनमध्ये महाराष्ट्राची शेती आहे आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आणणं यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही नवीन धोरण त्या ठिकाणी आणायला घेतलेलं आहे. या धोरणाच्या अंतर्गत बियाण्याच्यापासून विद्यापीठाने केलेलं संशोधन, त्या शेताच्या बांधावर जाण्याच्यापासून कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल त्याच्यापासून तर उत्पादित केलेल्या शेतमालाला त्याच्यावर प्रक्रियेच्यापर्यंतचं, मग त्याच्यामध्ये स्टोरेज असेल, कोल्ड स्टोरेज असेल, वाहतुकीची व्यवस्था असेल, ही सर्व चेन आपण माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामविकास या संकल्पनेतनं आणायला घेतलेली आहे आणि म्हणून जास्तीत जास्त निधी या योजनेच्यासाठी द्यावा अशी विनंती केलेली आहे.